या ठिकाणी बाउल घेतलेला आहे, यात आपण 1/4 कप डाळीचं पीठ घेणार आहोत, 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ, कॉर्नस्टार्च घ्यायचं आहे 1 चमचाभर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हिमालयन मीठ, पिंक मीठ असंही म्हणतात त्याला, 1/2 चमचा ओवा पावडर, हळद 1/2 चमचा, आणि हे आपण आता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ आणि कॉर्नस्टार्च घातल्याने छान कुरकुरीत होतात, त्यामुळे मी याचा वापर केला आहे. तुमच्याकडे तांदळाचं पीठ आणि कॉर्नस्टार्च नसेल तर तुम्ही फक्त बेसनसुद्धा वापरू शकता. हे बघा, माझ्या गार्डनमधील मी हा ताजा ताजा पुदिना आणला आहे. थोडासा यात घालूया, पुदिना डायजेशनचं काम करत असतं. ओके, नाही गॅसेस वगैरे झाले की पुदिनहराच्या गोळ्या लोक खात असतात, 6-7 पानं घालायचे. तर मी आता हे थोडेसे बारीक असे करून घेणार हातानेच आणि यात घालणार. हा माझ्या गार्डनमधील कढीपत्ता, थोडा हा पण घालूया आपण. आता हा पण मी धुवून घेतला आहे, तर याचं सुद्धा आपण बारीक हे करून घालायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. तर ब्रेड पकोडे करण्याआधी टेस्ट करून बघायचं आहे तिखट मीठ बरोबर आहे का ते तुमच्या चवीनुसार. या ठिकाणी ब्रेड पकोड्यासाठी मी हे ब्रेड 2 कापून घेतलेले आहेत लांब स्लाईसमध्ये. पाहिजे तर तुम्ही अजूनमध्येही कट करू शकता, चौकोनी करू शकता, पाहिजे तर तुम्ही त्रिकोणीही कट करू शकता, पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. या ठिकाणी आपण हे तेल तापत ठेवलेलं आहे. आता काय करायचं आहे, ही ब्रेडची जी स्लाईस आहे ती यात अशी बुडवून घ्यायची आहे दोन्ही साईडने, यात सोडायची आहे. लगेच पलटवायचं नाही आहे, 2 मिनिटानंतर पलटवायचं आहे. दुसरी साईडसुद्धा आपण छान तळून घेणार आहोत. दोन्ही ब्रेड पकोडे छान तळून झालेले आहेत, किती सुंदर दिसत आहेत पाहिजे का बघ. हे बघा मस्तच. वाव, अशाच पद्धतीने बाकीचे तळून घेऊया. तर असे पदार्थ तर सगळ्यांनाच आवडतात, हो की नाही? यम्मी यम्मी खायला, पण सारखे पण तळलेले पदार्थ चांगले नाही. चला, आपले हे सुद्धा तळून झाले आहेत छान. हे बघा, वाव, या ठिकाणी आपले हे गरमागरम ब्रेड पकोडे बनून तयार झालेले आहेत. हे अगदी टेस्टी आणि क्रिस्पी लागतात, तर तुम्ही हे नक्की बनवून बघा. हे तुम्ही कोणत्याही सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता किंवा असेचसुद्धा खाऊ शकतात. तर तुम्ही हे नक्की बनवा, प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला नेहमीप्रमाणे. माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा, निरोगी राहा. धन्यवाद.